ब्राह्मणाचा कृष्ट परिहार। एक कुष्ठी व्याधी शमनार्थ गाणगापुरास भूत दिवस सेवा करीत राहिला होता। त्यास अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत झाला। अक्कलकोटास जाऊन बहुत दिवस श्री स्वामींची सेवा केली। कुष्ठाने अत्यंत त्रस्त झाला असल्याने एके दिवशी श्री स्वामींची त्याने प्रार्थना केली, महाराज आता आपणास दुःख सहन होत नाही, मरण प्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईन। सदैव हृदय स्वामी महाराजांस त्याची कीव आली। महाराजांनी त्यास आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव। आज्ञाप्रमाण म्हणून व्याधिष्ठ साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळविण्याच्या खटपटीस लागला। त्याने विचार केला की विष्ठाच अंगास लावायची तर दुसऱ्याची कशास आणावी, असे मनात आणून श्री स्वामी समर्थांची विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्याचा लेप केला। काही वेळाने अंग धुवून टाकली। याप्रमाणे 4 दिवसांतच अंगास क्षते होती त्यास खपली धरून ती साफ बरी झाली। कुष्ठ्याचे शरीर दिव्य होऊन काही दिवस अक्कलकोटास राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि समर्थांची सेवा करीत राहिला। अशक्य शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।